नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत रत्नागिरीमध्ये. आता आम्ही चाललो आहोत फिश म्युझियममध्ये. या ठिकाणी समुद्रामध्ये आढळणारे विविध प्रकारचे माशाचे जतन करून ठेवले आहे. त्याच ठिकाणी 1980 55 फूट सापडल्या देवमासा त्याचा सांगाडा देखील आहे, तो देखील आम्ही पाहणार आहोत. त्याचं वजन 5 टन होते. तर चला मित्रांनो, पाहूया आपण कोणकोणत्या प्रकारचे मासे आहेत. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला तिकीट फाडायचे आहे. प्रति व्यक्ती 20 रुपये तिकीट आहे. या ठिकाणी तुम्ही लहान मुलांना, अभ्यासू व्यक्तींना नक्की घेऊन या. या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रत्यक्ष आपल्याला कोणकोणते प्रकारचे मासे असतात त्याचे नावे पाहण्यासाठी भेटतात. आपण तर अभ्यासामध्ये पाहिलेच आहे, तसेच विविध प्रकारच्या पुस्तकामध्ये देखील माशाची माहिती आहे, परंतु ते पुस्तकामध्ये पाहिले आहे. आता आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत की कोणकोणते प्रकारचे मासे असतात. चला तर पाहूया आपण माशाचे विविध प्रकार. 100-150 होतात दिवसाला. दिवाळीनंतर वाढतात ते. मे कुठं आहे कास आहे बाळा ते. छान आहे ना बाळा, तुला आवडतो मासा? चल बघ. कटला वर बसला. गोल्ड फिश डिस्कर मासे. हा हा, डिस्कर मासा आहे. हा ते गोल्ड फिश. हो, अरे बापरे, कासो बघ ना बाळा, त्याला उचलून घे किन बघ दाखव. समुद्री कासव. ए, त्याला उचलून घेऊन दाखवलं का? गोरामी. गोरामी मासा आहे. गोरामी गोडे पाणी समूह टँक. अवघ वरलेले बाबा बघ. पाकू. हा, पॅरेट फिश. छान आहे ते. अलीकडे शिंगटी मासा आहे. शिंगटी. हा, खवले मासा. खुशी. हा खवले मासा. हा, तुला कोणता मासा आवडतो? एंजल फिश. कुठे येतो मासा? अय, पाईप मध्ये जाऊन भरलाय. अरे वा, किती भारी आहे बा. पाकू पंकज. निमे मासे. निमे बा.
पुढे मासा लपून बसलाय लासा मासा लपून बसलाय खुशी हा कोणता मासा आहे हा झिंगा मासा खारे पाणी समूह टँकी खारे पाणी समूह टाकी कळक बा हे पिलू हा त्यांची भांडणं झाली असते मेला असं ते पिलू हे कोणता मासा आहे माहिती तुला हे मोठ हा देव मासा आहे हे पिलू मग किती मोठा आहे ती पळा हा मासा आहे ना देव मासा आहे देव मासा देव मासा तो बघू की चल किती मोठा बघितला का हो मासा मेरे त्यावेळेस सापडला होता समुद्राच्या कडेला आलता देव मासा हा केंड मासा ते केंड जिताड जिताडा 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 किती भारी भारी मासे आहेत खुशी करकरा मासा आहे करकरा हा बाळा करकरा मासा आहे हा कोंडवा बा हा कोणता मासा माहिती का हा कुणी याने भीती दाखवली करकरा मासाने भीती दाखवली तुला हा चल बाळा हा कोंडवा मासा आहे हा कोंडवा हवा घ्या हवा घ्या हवा घ्या हवा घे की मोनो अय बाळा हे कोणचा मासा आहे सांग बरं हा पोपट मासा निळकेंड आहे निळकेंड चल पुढे हा पोपट मासा हे समुद्री फल समुद्री फुल अय बाळा समुद्री काकडी ओके बाळा ही समुद्री काकडी हा चिरई हो चिरई मासा हा चिरई शिंगटी ओके 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 आतमध्ये का हा शिंगटी त्याला मी मिशा कशात बघितल्या का शिंगटी माशाला मग कसा लपून बसले दगडा खाली सागरी किती मोठा आहे रे देव मासा देव मासा सांगडा किती मोठा सांगडा आहे बघा एकोणीसशे 1980 मध्ये आढळला वजन 5 टन लांबी 55 फूट ओतोंडाचा आकार उंचीने 2 फूट तर लांबीने 7 फूट इतका होता देव मासा पानस्थळ किती बारक मासा विकी मग कुठे ठेवायचे बाळा वाळू मासा एक वेगळा फिश आहे की ह्यात मासाचं की बाळा हा कोणता मासा माहिती का मगर मासा हा कळलं का ओके लिहिलेले बघ ती काय ती लिहिले की मगर मासा मगरीसारखं दिसते तिलापिया मासा आहे तिलापिया ओके बघ बाळा कासव मिळालेलं कासव आहे बाळा हे फ्रीज करून ठेवले असते ना पिलू
मासेचं संग्रहालय माहिती संग्रहालय सगळे मासे मासेचं कोंड माहिती संग्रहालय आहे माशाचं. या ठिकाणी विविध प्रकारचे मासे विजयमध्ये ठेवले आहेत. मृत मासे आहेत या पाहूया. पॉपलेट मासा आहे पॉपलेट बांगडा पॉन असे विविध प्रकारचे मासे या ठिकाणी आहेत. सर्व मासे मृत आहेत. केमिकलमध्ये फ्रीजरमध्ये ठेवले होते. कसली आहे का? छान आहेत का? आय ग मरलेली माशी आहे तर काय करायचं आता? या ठिकाणी विविध प्रकारचे मासे जतन करून ठेवलेले आहेत माहितीसाठी. त्या ठिकाणी आपण माहिती घेऊ शकतो. विविध प्रकारची माहिती आपण विविध प्रकारच्या माशाच्या जाती पाहू शकतो आणि त्याची माहिती घेऊ शकतो. तुम्ही अवश्य या ठिकाणी भेट द्या. तुझे तिकीट रुपये प्रति व्यक्ती आहे. जेवढ्या पण माशाच्या जाती आहेत ते सर्व जाती या ठिकाणी जतन करून ठेवले आहेत. आहे का? वा खरंच की बघितला नव्हता मी. चल ठेवले हे बा हे मासे आहेत ना आपल्याला माहिती असावं कोणते कोणते जाती येतात. त्यामुळे जर ते मासे ठेवले जतन करून आपल्याला शिकायसाठी मासे कोणते कोणते असतात त्यांचे जाती किती असतात आपण यायचं इथे बघायचं असते. मग तू बघितले काय आपण फक्त पुस्तकाचा अभ्यास करतो की नाही का नाही मासे कोणते कोणते जाते आधी झालं का आपण ते बघायचे मासे त्याचं जात कोणती नाव काय आपण सगळं वाचायचं असते त्याचा अभ्यास करायचं ना कळलं आपण कसं तरी फक्त पुस्तकात बघतो गुगल बघतो आणि प्रत्यक्ष बघितले ना आपण मासे हां त्यामुळे ते ना कसा करतो हा मासा आहे सुरमई सुरमई मासा मोडसू मासा मोडसू मासा इथे सगळे शंख वगैरे ठेवले तर जे जे शंख ते शिंपले सापडतात ना ती आम्ही ठेवले बघा समुद्राच्या किनाऱ्यावर समुद्राचा शंख शिंपले असतील ना ते आम्ही जतन करून ठेवले आपल्या माहितीसाठी माशाचा संग्रह शंख शिंपले संग्रह अभ्यास करायचा होत्या. पुस्तकात वाचायचं नसते विधी पण बघायचं असते कसं सगळं शंख शिंपले येते कसे मासे येते माशाच्या जाती किती तुम्ही
आज आम्ही या ठिकाणी येऊन विविध प्रकारचे मासे तर पाहिले, तसेच त्याची माहिती देखील घेतली. आमच्या खुशीने तर खूपच मस्ती केली आणि तिने देखील या मासे पाहून आनंद व्यक्त केला. तुम्ही पण या ठिकाणी येऊन विविध प्रकारचे मासे पहा व माहिती घेऊन तुम्ही देखील आनंद व्यक्त करा. धन्यवाद.